बरोबर पाटील, आता पुढची स्टेप जसं तुम्ही 29 जाहीर करणार, पण बऱ्यापैकी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठंतरी राजकीय अस्थिरता जाणू लागली, त्याच्यामुळे तुमच्या विरोधात स्टेटमेंट देखील वाढली मधल्या काळात, आता ही आहे, कुठं भीती आहे की तुम्ही कुठं राजकीय डावपेच आखला तर ते प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात म्हणून जास्त तुमच्यावरती हल्ले होत आहेत, तुमच्यावरती टीका होऊ लागली, आणि खास करून भाजपचे नेतेही मधल्या काळामध्ये प्रचंड टीका झाली मधल्या, म्हणजे आत्ताही सुरूच आहे? नाही, पण आम्ही म्हणतोच ना त्यांना आम्हाला राजकारणात नाही जायचं, त्यांचे डोकेच बधीर झाले, त्यांना आम्ही काय करू, त्यांना जर कळणाचं आम्ही काय म्हणतो, आम्हाला राजकारणाचं जायचं नाही, पण आता तुम्ही आरक्षण नाही दिलं तर आमच्या पुढं पर्याय काय, पर्याय सांगा ना, मराठ्यांपुढं काही पर्याय आहे का? कारण आरक्षण देणारं सत्ता केंद्र आहे, आणि ते जर आज 12 महिने सारखं करोडोनं लोक मागते, उद्या 29 ऑगस्टला 12 महिने होते ना आंदोलनाला, आणि करोडोच्या संख्येनं लोक आहेत, एवढी मागणी आहे, जर तुम्ही देणारच नसाल तर मराठ्यांपुढं पर्याय सांगा मला कोणी पण, सत्तेकडे गोरगरीब गेल्याशिवाय मार्गच निघू शकत नाही ना, गोरगरीब ओबीसींचे सुद्धा प्रश्न आहेत, मराठ्यांचे सुद्धा आहेत, मुस्लिमांचे सुद्धा आहेत, दलितांचे आहेत, सगळ्यांचेच प्रश्न आहेत, तिथं गेल्याशिवाय सुटत नाहीत, पर्याय नाही मराठ्यांपुढं, शेवटी नाविलाज आहे। मात्र सध्या अशामध्ये प्रकाश आंबेडकर यांची भूमिका जरा संभ्रमात टाकणारी दिसते, एरवी गरजवंत मराठ्यांना गरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून ते सोबत असे, मात्र सध्या ते दिसत नाही, काही नाराज वगैरे आहे? नाराज काय, आमच्याकडे काय खातं वाटप थोडीच आहे किंवा सत्ता थोडीच आहे आमच्यावर काही आंबेडकर साहेब नाराज व्हायला, आम्ही एखादं खातं नाही दिलं त्यांना किंवा काय नाही केलं, उलट आम्ही मानतो त्यांना, आजही ते शब्द आहेत माझे, त्यांचा आदर करतो आम्ही, पुढेही बोलणार नाहीत, मागेही बोलण्याचं काही कारण नाही, कारण शेवटी ज्या महामानवानं देशाला लोकशाही दिली, संविधान दिलं, त्यांचे वंशज आहेत, होतील येईल त्यांच्या पण लक्षात एक ना एक दिवस की वंचिताचा आवाज आहेत ते, गरजवंतांचा आवाज आहेत, येईल लक्षात त्यांच्या, आवाज ऐकतील ते गोरगरिबाचा। साहेब संभाजीराजे जेव्हा तुम्हाला भेटले तेव्हा तुमच्यात चर्चाही झाली, असे अनेक अंग जसे राजरत्न आंबेडकर देखील तुम्हाला भेटले, अनेक लोक भेटली सगळे, मग अशा जेव्हा वंचितांची तुम्हाला आवाज बनायचे तर अशा वेळी अशा सगळ्या लोकांची एकत्रित मोठ बांधली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? असं अशा पद्धतीने सुद्धा पुढे गेलं पाहिजे जेव्हा राजकीयच आपण भूमिका घेतो, म्हणजे असं शक्य आहे का? नाही, आता बघूयात ना, आमचं ठरलं नाही आणखी, आमचंच 29 ऑगस्टला ठरणार आहे, त्याच्यानंतर व्हायला पाहिजे, कारण हातातून गेल्यावर देवेंद्र फडणवीसचा मार खात बसण्यापेक्षा चांगली गोष्ट आहे, जे जे गरीब आहेत, वंचित आहेत, गरजवंत आहेत, ज्यांना ज्यांना वाटतं शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, गोरगरीब धनगरांचं झालं पाहिजे, गोरगरीब ओबीसींचं झालं पाहिजे, मुस्लिमांचं दलितांचं झालं पाहिजे, मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे, ज्यांना वाटतं त्यांनी एकत्र आलं पाहिजे, तरच बदल होईल, नसतं काय उपयोग आहे मग, 75 वर्षापासून तेच, पुन्हा तेच, पुन्हा तेच येणार, खा मार मग, मराठे मार खा, मुसलमान मार खा, खा सगळे मार यांचा। अनेक संघटनेत वर्षानुवर्ष त्यांच्या पद्धतीनं सामाजिक कार्य करायलेले आहेत पण सत्तेपासून दूर आहेत, त्यांना कधी सत्ता चाकायला मिळत नाही, अशा सगळ्या विघटित वंचित सगळ्या घटकांना तुम्ही काही आव्हान करणार आहेत का बाबा आता तुम्ही आंतरवळीच्या व्यासपीठावर या? आता रोजच करतोय, करणार एका मनाची गरज नाही, रोज म्हणतोय हीच गरिबाची लाट आहे, याच्या सगळेजण एकत्र आहे आणि गरिबांचे कायमचे प्रश्न सोडवा ना, कित्येक तरी प्रश्न आहेत, एस टीवाल्याचा त्या ड्रायव्हरांचा कंडक्टरचा प्रश्न सुटत नाही, शिक्षकांचे प्रश्न आहेत, छोट्या छोट्या व्यवसाय करणाऱ्यांचे प्रश्न आहेत, आणि शेतकऱ्याचे तर इतके आहेत, पावला पावलावर शेतकऱ्याला अडचण आहेत, पावला पावलावर, आणि मग आता सगळ्यांनीच आरडत बसण्यापेक्षा कामं होत नाहीत, कामं होत नाहीत, पीक विमायचं येत नाही, आरक्षणच मिळत नाहीत, नोकऱ्या नाहीत, रोजगार नाहीत, पाणी नाही, लाईट नाही, मालाला भाव नाही, हे कुठं ओरडत बसण्यापेक्षा एकदा 75 वर्षात जे झालं नाही ते यावेळेस ताकद लावून करून दाखवा, सत्यात बदल करा, सत्तेकडे चला सगळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।